नमस्कार भारत, WH न्यूज डिजिटल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी विजय खवसे, आजच्या बातमीचे प्रायोजक आहे एश इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर वाडी नागपूर। आम्ही नेहमी असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे, बातम्या लपवत नाही, दाखवितो। मग ते राजकारण असो की सामाजिक क्राईम असो की भ्रष्टाचार, अन्याय असो वा अत्याचार, आम्ही निर्भयपणे देतो बातम्यांना महत्व। तुम्ही सुद्धा महत्व द्या व आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा। ऐकूया आजचे पत्रकार परिषद। मध्यंतरी जी काही अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पूर आला आणि लोकांचं भरपूर नुकसान झालं। जवळपास 22 सप्टेंबरला आलेला हा जो काही पाऊस होता तो 4 तासामध्ये 112 मिलीमीटरचा पाऊस होता। म्हणजे एक प्रकारे ढगफुटी सदृश हा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये नाग नदी, पिवळी नदी, कोरा नदी याच्या भिंती देखील त्या ठिकाणी पूर्णपणे तुटल्या आणि जवळपास सगळ्या त्यातल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी शिरलं। जी काही तातडीची मदत करता येईल ती तर प्रशासनाने त्या ठिकाणी केली, परंतु त्यानंतर या संदर्भात पुढे अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून काही निर्णय घेणं गरजेचं होतं। स्वतः माननीय गडकरी साहेबांनी या संदर्भात वेगवेगळ्या बैठका घेतल्या, मी देखील काही बैठकांना उपस्थित होतो आणि याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन की जेणेकरून उद्या अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर पाणी। दीपावली आई खुशियां लाई, डॉली मोबाइल शॉप दत्तवाड़ी की ओर से दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। दीपावली धमाका ऑफर, एक मोबाइल खरीदने पर 5 गिफ्ट फ्री। मोबाइल खरीदे और दीपावली मनाए, सभी ग्राहकों को सुख शांति और समृद्धि की कामना। डॉली मोबाइल शॉप दत्तवाड़ी नागपुर। या संदर्भात उपाय योजना या ठिकाणी ठरले। यामध्ये अंबाजरी धरणाचं बळकटीकरण करण्याचा एक निर्णय घेण्यात आला, कारण हे 150 वर्ष जुनं अशा प्रकारचं धरण आहे आणि जवळपास 242 मीटर धरणाची लांबी आहे आणि या धरणाला लागून 140 मीटर लांबीचा दगडी सांडवा बांधण्यात आला। तर याच्यामध्ये आता ज्या काही जीर्ण भिंती आहेत त्याला कॉन्क्रीटचं जॅकेटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खालच्या बाजूला RCC रिटेनिंग वॉल ही तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळपास 21 कोटी रुपयाच्या प्रस्तावाला पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। त्याला पाटबंधारे विभागाने मान्यता दिली आहे आणि पाटबंधारे विभागच हे काम करेल। त्यासोबत जे काही माती धरण आहे त्याचं क्रॉस सेक्शन दुरुस्ती आणि दगडी पिचिंगची कामं करण्यात येणार आहे। त्यात जुके धरणाच्या खालील बाजूला एक ड्रेन तयार करण्यात येणार आहे आणि जवळपास 11 कोटी रुपये याकरता खर्च करण्यात येणार असून धरणाच्या पातळीपासून 100 मीटर पर्यंत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि प्रवाह सुरळीत चालेल अशा दृष्टीनं पाण्याचा जो विसर्ग आहे याचं पूर्ण हायड्रॉलिक कॅल्क्युलेशन करण्यात आलेलं आहे आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अनुसार हे काम केलं जाणार आहे। कारण आपल्याला कल्पना आहे, आपल्यापैकी सगळेच आपण स्पॉटवर जाऊन आला आहात तर त्या तसं लक्षात आलं की काही भिंतींनी वगैरे जो प्रवाह आहे हा प्रवाह अडल्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात तिथल्या कॉलनीजमध्ये हे पाणी शिरलं आणि म्हणून त्या दृष्टीने हा 100 मीटर पर्यंतचा पूर्ण प्रवाह सलग निघाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे। याच अनुषंगाने महानगरपालिकेने राज्य शासनाकडे 234 कोटी रुपयाचा प्रकल्प अहवाल हा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सादर केलेला आहे। त्याच्यामध्ये क्षतिग्रस्त नदी नाल्यांच्या भिंतीचं बांधकाम आहे,
क्षतिग्रस्त रस्त्यांच्या यांत्रिकरण आहे आणि पुलाचं पुनर्बांधकाम इत्यादीची जी कामं आहेत तर याला देखील राज्य सरकार प्राधान्याने निधी उपलब्ध करून देते आणि या माध्यमातून हे जे काही 234 कोटीची कामं आहेत ती आपण हातात घेणार आहोत. नदीचा जो प्रवाह आहे तो सुरळीत करण्याच्या दृष्टीने देखील साधारणपणे नदीची वहन क्षमता जी आहे ती वाढवावी लागणार आहे आणि त्याकरता अंबाझरी ओव्हरफ्लो पॉइंट पासून पंचशील सिनेमापर्यंत जवळपास 4.80 किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर नदीच्या पात्राचं 1 ते 1.5 मीटर हे खोलीकरण करण्यात येणार. याच्यामुळे जी काही नदीची कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही कॅरिंग कॅपॅसिटी देखील मोठ्या प्रमाणात वाढेल आणि अशा प्रकारे जर एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर हे जे पाणी आउटफ्लँक होतं किंवा वेगवेगळ्या लोकांकडे घुसतं त्याऐवजी ते त्या फ्लो मधनं बाहेर काढता येईल. यासोबत जवळपास शहरातल्या सर्वच नदी नाल्यांच्या संदर्भात देखील एक डिझास्टर मिटिगेशन मेजर म्हणून त्या ठिकाणी त्याच्या रिटेनिंग वॉल्स पूल आणि अन्य बांधकामं हे देखील करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आलेला आहे. हा प्रस्ताव मोठा प्रस्ताव आहे. हा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हातात घेण्यात येईल आणि त्याला देखील एक तत्वता मान्यता सुरुवातीला देण्यात येईल आणि त्याच्यानंतर याला देखील बजेटमधनं टप्प्याटप्प्याने पैसे देऊन हे काम देखील निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की जे काही त्या ठिकाणी आपल्या एनआयटीच जे स्केटिंग रिंक आहे या आपल्याला आपण बघितलं त्या स्केटिंग रिंकच पार्किंग जे आहे या पार्किंगमुळे देखील मोठ्या प्रमाणात पाणी अडल्याची घटना आपण बघितलेली आहे. तर एनआयटीला त्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हे जे काही पार्किंग आहे ते पार्किंग मोकळं करून इथला जो फ्लो आहे हा फ्लो थेट गेला पाहिजे आणि ते सगळे पिलर्स हे पार्किंगचे तिथनं काढून टाकण्याचा देखील निर्णय हा करण्यात आलेला आहे जेणेकरून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे पाणी त्या ठिकाणी थांबणार नाही. या व्यतिरिक्त अजून काही छोट्या उपाययोजना आहेत ज्या हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की शेवटी यावेळेस जे डिझास्टर होतं ते तर न भूतो अशा प्रकारचा पाऊस होता पण आपल्याला पुढे वातावरणातला बदल पाहता अशा प्रकारच्या घटना वाढण्याचा संभव आहे आणि म्हणून एक लॉंग टर्म उपाययोजना म्हणून या संदर्भातल्या या सगळ्या उपाययोजना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही तयार केलेल्या आहेत आणि राज्य सरकार पूर्ण पुढाकार घेऊन त्याला जो काही निधी लागेल तो निधी त्याकरता उपलब्ध करून देईल. माननीय गडकरी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या संदर्भात माहिती द्यावी. या महत्वाच्या सूचना त्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. यामध्ये जो पूल आहे त्या पुलामध्ये आता जसा टेबल आहे इकडे एक किनार आणि इकडे एक किनार आहे याच्यातून मधून नदी वाहते. नाग नदीवर जे पुल तयार झाले त्याच्यात मध्ये मध्ये पिलर आहेत. हा पीडब्ल्यूडीचा पूल मोठा करून त्याची खालून फ्लो वाहता येईल जेणेकरून या मधले पिलर आडवे येणार नाही अशा प्रकारे डिझाईन करून त्याचं बांधणी आणि याच्या अनुषंगाने आता असे पुलं विशेषतः गांधीनगर कडे जाताना एक पूल आहे त्याच्यात येतो प्रॉब्लेम म्हणजे पाणी अडचण. हा पंचशील पर्यंत जेवढे पूल आहेत ते सगळे दुरुस्त करणे. दुसरा मुद्दा जे गोहे आपला अंबाझरीचा जिथून फ्लो होतो ते ऑटोमॅटिक गेट बसवणार 4 किलोमीटर आणि त्याच्यातून जेणेकरून आधीपासूनच जेव्हा पाऊस येईल त्यातला प्रवाह कंट्रोल करण्याचा प्रयत्न म्हणजे एकदम अचानक असं होईल होणार नाही त्यामुळे आपण ते गेट खाली जाऊन परिस्थिती बघून आपल्याला त्यामुळे अचानक ते संकट आला त्याच्या टेक्निकल अभ्यास केला गेला. अंबाझरी तलावाचं जे पाणी आहे ते सीआरएफ कॅम्प मध्ये जातो एसआरपी त्याच्यामध्ये एमआयडीसीनी हे पाणी काही वापरावं काही आपल्या जैताळ्याच्या कॅम्प मध्ये कॅपॅसिटी वाढवून विभागाची परवानगी मिळाली तर जैताळ्याच्या भागाला मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होते. अंबाझरीतलं पाणी त्या एसआरपी कॅम्प मध्ये शुद्ध करून ते पाणी अजून काही भागामध्ये देता येईल वापरण्याकरता सर चर्चा सुरू आहे. त्या काळामध्ये अंबाझरी तलावापासून एम्प्रेसवर पर्यंत एक पाईपलाईन आहे ती कुठलाच माहिती नाही. सगळे सांगतात की कशी आहे काय ही माहिती नाही. एक सुझाव असा आला होता की ते शुक्रवार तलाव भरण्याकरता याचं पाणी वापरावं पण त्याच्या अजून काही
पूर्ण एवढं सगळं चेक एक करणार याचा काही पुरावे मिळाले नाही. यामध्ये ठिकठिकाणी जो प्रवाह अडत होता त्याच्यामध्ये पुलाचे डिझाईन्स ते नवीन करता येत होते. दुसरी गोष्ट नदीला खोलीकरण, आपल्या या नागरीला खोलीकरण त्याचा बऱ्याच दिवसात कचरा त्याच्यातून एक मीटर असं म्हटलाय. माझा अंदाज आहे की त्याच्यामध्ये एक मीटर गाळ असा तो सगळा गाळ बाहेर काढल्यामुळे त्याची कॅपॅसिटी वाढेल. दुसरं 2400 कोटी रुपयाचा नाग नदीचा प्रकल्प जायका बरोबर मंजूर झालेला, त्यामुळे आता हा प्रकल्प तो प्रकल्प काम करण्याच्या आधी दोन्ही प्रकल्पाबद्दल कमिशनर साहेबांकडे बसून मग त्याच्यात कुठे ओव्हरलॅपिंग होणार नाही टेक्निकल प्रॉब्लेम नाही तपासून पुढे काम करू. याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं जे डिझास्टर डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे कलेक्टर साहेबांकडनं नाग नदीच्या बरोबर पिवळी नदी आहे, बाकीचे नाले आहे जे नागपुरातले त्याच्यामुळे खूप नुकसान झालं त्याच्याही बाबतीत अभ्यासक्रम पाठवलेला आहे. यावेळी हे सगळे नाले खोलीकरण त्याची कॉन्क्रीट त्याची दगडाची उत्सव घेतात तार चांगल्या पद्धतीची बांधतात खाली कॉन्क्रिटिंग करणं जेणेकरून दरवर्षी जे पावसाळ्यात पाणी शिरतं आणि ज्याच्यामुळे नुकसान होतं आमच्या सगळ्यांनी जेव्हा टेक्निकल लोकांनी विचार केला तेव्हा साधारणतः या सगळ्या उपाययोजनामधून हे या योजना झाल्या तर हा जो यावेळी जे संकट आला असं संकट येणार नाही. पण यावेळी जे 112 MM पाणी पडलं हा एक रेकॉर्ड आहे. अशी स्थिती जुन्या काळामध्ये तो रेकॉर्ड त्याच्यामध्ये 112 MM कधी झाला ढगफुटी आणि त्याच्यामुळे झालं रात्रभरामध्ये त्यामुळे मोठं पण आलं पण याच्यातून खूप लोकांचं नुकसान झालं आणि म्हणून लॉंग टर्म प्लॅन आहे देवेंद्रजी त्यांना सांगितलंय त्याच्या इम्प्लिमेंटेशनला त्या त्या एजन्सीकडनं लगेच सुरुवात करू. पुढल्या वर्षीपर्यंत यातून विशेषतः रिलीफ मिळेल आणि अशी कुठली घटना झाली तर नुकसान होणार नाही. याच्या संबंधात तुम्हाला विचारायचं देवेंद्रजी हल्दीराम 12 कचे पण स्टडी करतात आहे त्याच्यात इरिगेशनचे एक्सपर्ट लोकांनी स्टडी केला आणि बाकी ज्यांनी केलेला त्यांचं टेक्निकल ओपिनियन किंवा आवश्यकता असेल तर पहिले 100 मीटरचा फ्लो पूर्ण स्ट्रेट फ्लो करण्याचा तो जो पूल आहे ना विवेकानंद स्मारकाचा तो खाली गेला आणि त्या पुलामध्ये असा पूल व्हायचा आहे जे असे 1, 2, 3, 4 कॉलम झाले तर त्या पुलाचं हाईट वाढवली आणि तिकडनं केलं तर तो फ्लो जो आहे तो एकदम बाहेर गेलं जे पाणी विशेषतः वर्मालेवकडे या भागात जे पसरलं पाणी हल्दीरामच्या मागे हा पूल जर मोठा असला तर तिथे पाणी चोकत नसतं. तर या सगळ्याचा एकतर माझ्या एक मित्राची त्याची विजय होते त्यांच्याकडनं स्टडी गेला इरिगेशनचे रिपोर्ट आले महानगरपालिकेने घेतला सगळ्यांच्या मिटिंगा कमिशनरने घेतल्या माझ्याकडे मी सगळं प्रेझेंटेशन घेतलं टेक्निकल गोष्टी केल्या देवेंद्रजींनी या सगळ्या गोष्टी तपासल्या जनतेचे कुठे कुठे प्रॉब्लेम आले कुठल्या ठिकाणी आले किती पाणी गेलं त्याची सगळं आलं आणि त्याच्यानंतर मग हा प्लॅन नागनदीच्या बाजूला जर अतिक्रमण असेल तर ते काढले जाते. कोणाचंही असो त्याच्यात आता टेक्निकली जेव्हा रिपोर्ट तयार होईल नाग नदीचा प्रवाह आणि त्याच्या बाजूच्या भिंती बांधताना कुठे अतिक्रमण आढळलं तो याच्यातला भाग नाही आहे. विशेषतः याचा प्रश्न हा आहे खरी गोष्ट आहे पण वाडी शहराकरता जे सांडपाणी आहे ते लोक सोडून देतात त्याच्याकरता त्यांच्याकरता स्कीम तयार केल्यावर मग ते पाणी येणार. आता आपण जेव्हा हे सगळं काम करू त्यावेळेस त्याचा देखील विचार करणार आहोत. दुसरं नितीनजींनी एक सुचवलंय त्याचा अभ्यास झालेला आहे की साधारणपणे या तलावाची कॅपॅसिटी देखील थोडी कशी वाढवता येईल कारण हा तलाव अशा प्रकारचा आहे की याचा सगळ्या पाण्याचा फ्लो हा कारण हा शेवटी नाग नदीवर एक बांध आहे त्यामुळे ते पाणी अडवलेलं आहे नाग नदीचं
त्यामुळे त्याची रचना अशी आहे की सगळं प्रेशर हे एका बाजूलाच राहतो त्याचं, तर त्याची मागच्या बाजूला काही कॅरिंग कॅपॅसिटी वाढवता येईल का याचा देखील प्रयत्न चालतो. ब्रिज पडलाय नॅशनल हायवेचा, एक ब्रिज पडला आहे, त्या ब्रिजचं काम किंवा एक पार्ट पडला नॅशनल हायवेचा ब्रिज नॅशनल हायवे कडून पूर्णपणे जसं मी मगाशी तुम्हाला तिथेही प्रॉब्लेम आहे त्या ब्रिजच्या खाली मी डोकं बघितलं तिथेही पण ते असेच पिलर मध्ये केले नवीन सिस्टीम होती. आता काय झालं एक एन्फोर्समेंट कॉम्प्लीट आला नवीन मलेशिया त्याच्यामध्ये आपण 120 मीटर पर्यंत मध्ये पिलर करायची गरजेचे मध्ये मध्ये पिलर येतात ना हा जो वरचा बीम आहे हा स्टील फायबर मध्ये कास्ट करतात. तर मी त्याला सूचना केल्या की आता स्टील फायबरने कास्ट केलेले सगळे पिलर लावू त्यामुळे मधले ब्रिज सगळे गायब होतील त्यामुळे त्या पाडाकरता जागेला तो प्रतिरोध येतो नाही. नॅशनल हायवेचं तर ऑलरेडी त्यांनी तयारी सुरू केली. हायड्रोलॉजी प्लॅन बनना सर एक ये प्रॉब्लेम ऐसा है की 112 mm पाणी आज तक नागपूर के इतिहास में नहीं है. ये बात आज तक जो कुछ 112 mm और 3-4 घंटे में ये इतना मैंने तो भी अभी मैं जन्म में देखा नहीं है आप में से भी किसी को पता होगा. अब ये ऐसा संकट है कि वो मैं कोई हमारी जिम्मेदारी किसी ऊपर ढकेलने नहीं चाहते हमको हम तो यही समझते कि हमारी जिम्मेदारी उसको रिजॉल्व करें पर बेसिकली ये बेसिकली होता नहीं. इसलिए ये समझते हुए कि ऐसा कभी आगे होगा ये समझ कर ही सब उपाय करते हैं. देखो नागपुर शहर में वर्ल्ड बैंक अपना जायका के फंड से नाग नदी का प्रकल्प मंजूर हुआ 2400 करोड़ का. नाग नदी के प्रकल्प में 3 विधानसभा क्षेत्र जो होते हैं उसका ड्रेनेज और सब उसमें आया है, 3 विधानसभा क्षेत्र का उसमें नहीं आया. मैंने म्यूनिसिपल कमिश्नर जी को ये सुझाव दिया है कि जो बाकी 3 विधानसभा क्षेत्र है उसको उसी कंसल्टेंट से प्लान करके ये जो 3 का जो है वो जायकर फंडेड इसमें होगा और बाकी के 3 में NIT की जितनी जगह वो NIT की होगी या MMRDA की और जितनी का उतना व्यय करेंगे और नागपुर शहर का पूरा इंटीग्रेटेड विलेज का मैप हम तैयार करेंगे इंटरनेशनल कंसल्टेंट से उसके बाद लाइन डालेंगे. जब पानी की जो ड्रिंकिंग वाटर की पाइपलाइन है उसमें भी इसी प्रकार का प्लान किया है और बड़े प्रमाण पर ये जो पाइपलाइन है वो डालने का काम चालू है. पानी की टाकिया जो है वो भी बनाना चालू है ड्रिंकिंग वाटर के लिए और दूसरी तरफ ड्रेनेज के प्लान में 3 कॉन्स्टिट्यूंसी का वो जो जायका के फंड है बाकी का कमिश्नर साहब उसी एजेंसी जो सिलेक्ट होगी उससे एक्सटेंशन में इसका भी प्लान तैयार करेंगे और उसके आधार पर काम करके दोनों का नागपुर शहर का एक उत्तर उसमें मिलेगा. ये टेक्निकल सब्जेक्ट है ग्रेडियंट कहाँ है क्या जैसे अभी आप ये छत्रपति पुल के बाद जो रेलवे पुल है ना जहाँ पानी आता है तो उसमें काफी चर्चा हुई खूब टेक्निकल एक्सपर्ट थे. एक बात मैंने उनको सुझाया कि वहां भी 1 मीटर अगर वो नदी खोल हो जाएगी तो शायद पानी ऊपर नहीं आएगा पानी का फ्लो बढ़ेगा. अब ये सबके ऊपर जब ये कंसल्टेंट जो तैयार करेंगे जो वर्ल्ड स्टैंडर्ड के हैं उनके तरफ से ये सब इकट्ठा होकर ही उसका प्लान होगा. तो इसमें नाग नदी का जो प्रपोजल तैयार हुआ है वो हाइड्रोलॉजिकल स्टडी करने के बाद ही हुआ है तो उसका इंटीग्रल पार्ट ये हाइड्रोलॉजिकल स्टडी है जो नाग नदी का प्रोजेक्ट किया है. और अभी उसमें जब हम आगे बढ़ रहे हैं तो चूंकि जायका जो जापान की स्टेट ये है इंस्टीट्यूशन है तो उनका ये अप्रोच ही होता है कि होलिस्टिक अप्रोच होना चाहिए तो उस हिसाब से स्पेशलाइज्ड कंसल्टेंट्स और जनरल कंसल्टेंट्स ऐसे दोनों को रख के उसका कंप्लीट मतलब हम ये कह सकते हैं कि ये जो प्रोजेक्ट अभी ये हो रहा है ये कोई केवल कंस्ट्रक्शन का प्रोजेक्ट नहीं तो एक्चुअली एक रिवर को रिक्लेम करने का और उसकी पूरी हाइड्रोलॉजी और उसका जो पूरा फ्लो है उसको रिक्लेम करने का. कॉन्क्रीट रिफिलिंग साठी वगैरे हा खर्च आता फेज 2 साठी पुन्हा त्यांनी 4.4
14.6 कोटी केलेला आहे, हा खर्च आधीच आधी करण्यात आला, हा त्यांच्या बैठकीचा एक विषय होता. जलसंपदा विभागाला हे गांभीर्य का नाही कळले? असं आहे की आता हे जे काही काम आपण करतोय, परवा जे डिझास्टर झालं त्याच्याशी त्याचा थेट संबंध येत नाही, हे आपण मजबूतीकरण करतोय. कारण 150 वर्ष जुनं हे धरण आहे आणि त्याच्यामुळे उद्याला याच्यापेक्षा समजा एक अफवा उठली होती की त्याची जी काही भिंत आहे धरणाची त्याला क्रॅक केली, काही गेली नव्हती, पण आपल्याही लक्षात आलं की 150 वर्ष जुनं धरण आहे, वेगवेगळ्या वेळी काही पिचिंग केलाय, काही त्याला थोडं सुधारणा केली आहे, पण याचा एक आपल्याला होलिस्टिक व्ह्यू घेतला पाहिजे. आणि म्हणून याच एक ज्याला आपण मिटिगेशन मेजर म्हणून म्हणतो, म्हणजे पूर्व तयारी म्हणून म्हणतो, तशा प्रकारे काम करतो. एक याच्यातला महत्वाचा विषय आहे जलसंपदा विभागात याच्यात काही प्रश्न आहे. पहिली गोष्ट, अंबाझरी तलावाचा मालक कोण? हा गेला मी 40 वर्षापासून राजकारणात आहे, याचा मालकच ठरला नाही. मेट्रोवाले बसले आहेत, त्यांना माहिती आहे तेलंगणी फुटाळा तलाव आणि अंबाझरी तलाव हे कोणाचं बाळ आहे, त्याचा अजून आई वडिलांची निश्चिती झाली नव्हती. पहिल्यांदा या बैठकीत हे सगळं झाल्यानंतर म्युन्सिपल कमिशनर त्यांना सांगितलं की अंबाझरी हे महानगरपालिकेची आहे, आमची जबाबदारी, आम्ही याची ओनरशिप आता ठरली. आदल्या काळामध्ये जे काम इरिगेशनला मिळालं होतं ते नॉमिनेशन बेसिसवर, त्यामुळे अल्टिमेटली आता अंबाझरी तलावाचा तुम्ही म्हणता तशी शंका लक्षात घेऊन आता जलसंपदा विभागाने त्याच्याकरता पैशाची मदत पण केली आहे, तो मातीचा बांध आहे. आणि ती मनात किती नागपूरच्या जनतेच्या मनात आहे, आमच्याही मनात आहे की हे बरं झालं की या बांध कुठं फुटला तर अजून नवीन प्रॉब्लेम. म्हणून या प्रकल्पामध्ये त्याच्या संदर्भात सगळं टेक्निकल स्टडी करून उपाययोजना केली. आपल्याकडे एनडीआरएफने प्रत्येक प्रकारच्या मदतीचे नॉर्म्स तयार आणि ते जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणेच आपल्याला मदत करावी लागते. हे खरंच आहे की त्या मदतीने लोकांचं भरणार नाही, लोकांचं नुकसान मोठा आहे, पण शेवटी कुठल्या तरी नॉर्म्स प्रमाणे सरकार मदत करू शकते, सरकार त्याच्या पलीकडे जाऊन करू शकत नाही. त्यामुळे त्या नॉर्म्स मध्ये जी मदत बसते ती सरकारतर्फे केली जाते, अर्थातच त्यांनी काही म्हणजे लोकांचं झालेलं नुकसान हे भरून निघत नाही याची आम्हाला कल्पना आहे. तो खरंच कौतुकास्पद आहे, परंतु याला किती काळ लागेल म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत होईल का? सगळं काम याचं येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत होऊ शकत नाही, कारण याला साधारणपणे जे मेजर पाणी वाहून जाण्याचं काम आहे ते आपल्याला पावसाळ्यापर्यंत करायचं आहे, पण जे मजबूतीकरणाचं काम आहे ते कदाचित 1.5 वर्ष त्याला लागू शकतं. त्याच्यासाठी काही योजना आहे का? तुम्ही ऐकलं नाही का मी सांगितलं तुम्हाला की जायकाच्या याच्यामध्ये 2400 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट सॅन्शन झाला, त्याच्यामध्ये नागपूरच्या 3 विधानसभा क्षेत्राचं ड्रेनेजच्या सगळं काम त्यात आलं, 3 विधानसभा सुटल्या. त्या 3 विधानसभा क्षेत्रात एनआयटीचा एरिया आहे आणि महानगरपालिकेचा एरिया आहे. जो कन्सल्टंट पकडावी त्याच्याकडनं या 3 विधानसभेचं करून इंटिग्रेटेड प्रोजेक्ट करू, या 3 क्षेत्रात जे लागेल त्याचा खर्च एनआयटी आणि महानगरपालिका वाटून घेईल आणि 3 मधला तो जायकातून करून पूर्ण नागपूर शहराचा इंटिग्रेटेड ड्रेनेजचा प्लॅन. दुसरं, कलेक्टर साहेबांनी या शहरातल्या अन्य पूर्वी नदीवरचे जे सगळे नाले आहेत या सगळ्या नाल्यांच्या बाबतीतही तयार करून 380 कोटीचा प्रपोजल पाठवला, ते खोलीकरण करू दोन्ही बाजूनी बांधू. आणि एकंदरीत या विषयावर पहिल्यांदा एवढा खोलात लक्ष दिला गेला, नक्की त्याच्यातून हा जो प्रॉब्लेम आता झाला याचा विषय हाच आहे की पुढल्या वर्षी कमीत कमी जेवढी कामं आज आपण करतोय त्यातून ही परिस्थिती आली तरी पाणी एकाच्याही घरात शिरणार नाही. आम्हाला मित्रांनो बातमी बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. ही होती आजची विशेष बातमी. पुन्हा भेटूया नवीन बातमी सोबत. तर WS न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा, जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक मदत करा. धन्यवाद.